नमस्कार भक्तो, स्वामी सेवा चॅनल वरील एका नवीन आणि फ्रेश व्हिडिओच्या एपिसोड मध्ये तुम्हा सर्व भक्तगण दर्शकांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। महिलेची ही एक गोष्ट कधीच उतरवण्याचे तुम्ही कधी धाडस करू नये। कोणत्याही पुरुषाने ही चूक करूच नये, नाहीतर याचे भयंकर दुष्परिणाम झेलावे लागतील, तुम्ही बर्बाद देखील होऊ शकता। भक्तो, या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की ती अशी कोणती चूक आहे जी स्त्रियांनी आंघोळीच्या वेळी चुकूनही करायची नाही। भक्तो, आपल्या हिंदू पौराणिक शास्त्रांच्या अनुसार संपूर्ण संसार सृष्टीमध्ये स्त्री ही एक अशी व्यक्ती आहे की जिला देवीचे स्वरूप प्राप्त आहे। माता राणी श्री लक्ष्मीची प्रतिमा तिला मानले गेलेले आहे। केवळ महिलाच कोणत्याही घराला स्वर्गस्वरूप बनवू शकता, परंतु भक्तो, महिलेची ही एक गोष्ट कोणत्याही पुरुषाने कधीच उतरवण्याचे धाडस करू नये, नाहीतर तुमची वाईट वेळ तेव्हापासूनच सुरू होईल। संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि सोबतच कमेंट्स बॉक्स मध्ये आपल्या प्रिय इष्टदेवतेचे गोड नाव मात्र टाइप करण्यास विसरू नका। तुमची इष्टदेवता तुमच्या सर्व मनवांचित इच्छांना अवश्यच पूर्ण करेल। यासोबत तुम्हाला मी सांगणार आहे की शास्त्रांच्या अनुसार वर्णित असलेल्या काही अशा चुका ज्या की घरातील प्रत्येक महिलांनी कधीच करायच्या नाहीये, नाहीतर तुमचे सुरू असलेले चांगले दिवस वाईट दिवसांत बदलण्यास वेळ लागणार नाही। यात मग वळूया पुढील माहितीकडे। नंबर एक, ज्या पण घरातील महिला जास्त वेळ झोपून राहतात त्या घरामध्ये धनलक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही, आणि ज्या महिला सकाळी लवकर उठून घरातील साफसफाई करतात अशा घरांमध्ये नकारात्मकता कधीच प्रवेश करत नाही। अशा घरांमध्ये सदैव देवी देवतांचा शाश्वत जागृत वास राहतो, आणि तिथेच जर महिला जास्त वेळ झोपून राहतात तर हे शुभ मानले जात नाही। वैज्ञानिक भाषेत पाहिले जाईल तर हे आपल्या शरीरास भयंकर नुकसानदायी असल्याचे मानले गेलेले आहे। जास्त वेळ झोपून राहिल्याने व्यक्ती आळशी प्रवृत्तीचा बनतो, त्याची कधी उन्नती होत नाही। नंबर दोन, महिलांनी आपल्या केसांना कधी विस्कटलेल्या स्थितीत ठेवता कामा नये, यांना नेहमी व्यवस्थित विंचरून साफ व स्वच्छ ठेवले पाहिजे, कारण जी स्त्री साफ सुथरी राहते त्या स्त्रीमध्ये सदैव श्री लक्ष्मी आणि अनेक देवी देवतांचे वास निर्माण होत असतात। असे मानले जाते की सुंदर आणि साफ व स्वच्छ केस घराच्या संपदेला दर्शवितात, आणि तिथेच महिलांनी आपले पाय नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजेत। गोंडस केस आणि सुंदर पाय घराच्या आर्थिक स्थितीला सुधारतात, अस्वच्छ केस आणि पाय घरामध्ये दरिद्रतेला घेऊन येतात, याने धनाची देवी लक्ष्मी रुष्ट होऊन निघून जाते। त्यामुळे कधीही महिलांनी खराब विस्कटलेले केस आणि पायांना अस्वच्छ ठेवता कामा नये, नाहीतर तुम्हाला याच्या दुष्परिणामाचा सामना करावा लागू शकतो। अशी स्त्री नेहमी धनापासून आपल्या पतीपासून आणि सुखापासून वंचित राहते, आणि त्याचसोबत अशा स्त्रीपासून देवी लक्ष्मी कायम दूरच राहते। नंबर तीन, भक्तो, हिंदू शास्त्रांमध्ये आंघोळी संबंधित काही विशेष नियम सांगण्यात आलेले आहेत ज्यांची पाळणूक आपण सर्वांनी केली पाहिजे। त्यापैकी सर्वात आवश्यक व महत्वाचा नियम आहे आंघोळीची योग्य वेळ। तुम्हाला सांगू इच्छितोय, सकाळी 8 वाजल्यानंतर आंघोळ करण्यास आपल्या शास्त्रांमध्ये योग्य वेळ मानली जात नाही, कारण यावेळी वातावरणामध्ये दिव्य शक्तींचा वास फारच कमी होऊन जातो, त्यामुळे व्यक्तीमध्ये उत्साह आणि ऊर्जेची कमी दिसून येते, ज्या कारणामुळे तो दिवसभर आळसाचा आणि कंटाळवाणा अनुभव करतो। पूर्ण दिवसभर शरीरामध्ये सुस्ती बनून राहते आणि कोणत्याच कामात त्याचे मनही लागत नाही, त्यामुळे फक्त 8 वाजल्यानंतर कधी आंघोळ करू नये। जी पण महिला 8 वाजून गेल्यानंतर आंघोळ करते तिच्या जीवनकाळामध्ये सदैव दुर्भाग्य बनून राहते आणि घरातून सुख समृद्धीच निघून जाते। जर कोणत्या कारणवश कोणी महिला 8 वाजण्यापूर्वी आंघोळ करू शकली नाही तर अशामध्ये तिने 12 वाजण्यापूर्वी तरी आंघोळ अवश्यच केली पाहिजे, कारण की श्रीहरी विष्णू अवतार श्रीकृष्णांच्या अनुसार 12 वाजून गेल्यानंतर केली गेलेली आंघोळ राक्षसी वृत्तीच्या दानव स्नानाच्या श्रेणीमध्ये येते। अशा आंघोळीचे तुम्हाला कोणतेच फळ प्राप्त होत नाही, या उलट अशामध्ये तुम्ही पापाचे भागीदार बनता, त्यामुळे 12 वाजून गेल्यानंतर दुपारच्या वेळी कधीच आंघोळ करू नका। यासोबत भक्तो, महिलांनी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे मीठ आणि चिमूटभर हळद आवर्जून घातली पाहिजे, याने धनाची देवी श्री लक्ष्मीचा आणि श्रीहरी विष्णूचा आशीर्वाद सदैव बरसत राहतो, आणि अशी महिला पूर्ण घरासाठी भाग्यशाली सिद्ध होते, आणि याचसोबत अशा प्रकारचे आंघोळ स्वास्थ्यासाठी फारच अधिक उत्तम मानले जाते। नंबर चार, सकाळी जेवण बनवते वेळी तुम्ही एक चपाती वेगळीच काढून ठेवा जी की तुम्हाला गायीला भरवायची आहे। तुम्ही दररोज कामावर निघण्यापूर्वी एक चपाती गायीला अवश्य भरवा, ज्याने तुमच्या घरामध्ये बरकत होईल आणि अन्न आणि धनाची कधी कमी होणार नाही। नंबर पाच,
तुम्ही दररोज आपल्या घराच्या मंदिरामध्ये पूजा केली पाहिजे आणि तेथे धूपदीप अगरबत्ती लावली पाहिजे, ज्याच्या सुगंधी दरवळणाऱ्या धुराने घराचे वातावरण शुद्ध होईल आणि घरातील नकारात्मक ऊर्जाही नष्ट होईल. नंबर 6, बोलले जाते की सकाळच्या वेळी दिव्य शक्तींचा संचार सर्वाधिक असतो. यावेळी भगवंत आपल्या घराच्या दिशेने प्रस्थान करतात. तर अशा मध्ये जेव्हा तुम्ही सकाळी साफसफाई न करता दुपारच्या वेळी साफसफाई करता तर तुम्हाला सुख समृद्धीची प्राप्ती कधीच होणार नाही. नेहमी झाडू लादी पोचा सकाळच्या वेळीस करण्यास सर्वोत्तम मानले गेलेले आहे. याने देवी लक्ष्मी घरामध्ये स्थायी रूपात आपला वास ठेवते आणि त्या घराला धनधान्याने भरून देते. दुपारच्या वेळी तुम्ही जेवढी साफसफाई कराल घरामध्ये तेवढीच नकारात्मकता वाढू लागेल. नंबर 7, भक्त दुपारच्या वेळी कोणत्याही ओसाड व सुमसान जागेच्या स्थानी जाता कामा नये. खास करून महिलांनी या गोष्टीचे विशेष ध्यान ठेवले पाहिजे. यावेळी नकारात्मक ऊर्जेच्या शक्ती ब्रह्मांडांमध्ये संचारित असतात. कब्रिस्तान, स्मशानभूमी किंवा सुमसान मोकाट जागेच्या ठिकाणावर दुपारच्या वेळी कधी जाता कामा नये. याने तुम्ही नकारात्मक वाईट शक्तींचे शिकार बनू शकता. नंबर 8, भक्तो स्त्रीला संपूर्ण संसारामध्ये देवीचा दर्जा प्राप्त आहे. पुराणांमध्ये सांगण्यात येते की देवी दुर्गा अर्थात माता पार्वती सर्व स्त्रियांच्या बिंबीमध्ये वास करते. बिंबीला शक्तीचे स्वरूप ही मानले गेलेले आहे. पुराणांमध्ये सांगण्यात येते की स्त्रीच्या बिंबीमध्ये माता पार्वतीच्या सर्व शक्तींचा वास असतो. त्यामुळे अशा मध्ये बिंबीला कधी अस्वच्छ ठेवू नये. नेहमी काही महिला बिंबीला एवढे अस्वच्छ ठेवतात की किळसवाना वास येऊ लागतो आणि बिंबीमध्ये घामाने मळ साठून किळसवाना वास येत राहतो, ज्या कारणामुळे श्री पार्वती माता क्रोधित होते आणि अशा स्त्रीला परेशानींचा सामना करावा लागू शकतो. तिच्यावर उलटे दोष उत्पन्न होऊन याचे दुष्परिणाम तिला भोगावे लागतात. शास्त्रांमध्ये सांगितले गेलेले आहे की जी स्त्री आपल्या बिंबीला अस्वच्छ ठेवते तर तिच्या लग्न विवाहामध्ये बाधा येऊ लागतात, ग्रहक्लेश वाढतात, स्त्रीचे जीवन बर्बाद होऊन जाते. कारण की बिंबीमध्ये श्री पार्वती मातेचा वास आहे आणि जेव्हा तुम्ही हिला अस्वच्छ घाण स्थितीत ठेवाल तर तुमच्या सोबत काही ना काहीतरी वाईट अवश्यच होईल. या तर मग आता जाणून घेऊयात की महिलांची ती अशी कोणती गोष्ट आहे जी पुरुषांनी कधीच उतरवू नये, नाहीतर याचा भयंकर दुष्परिणाम तुम्हाला भोगावा लागू शकतो आणि तुम्हाला बर्बाद करू शकतो. भक्त पौराणिक शास्त्रांमध्ये लिहिलेले आहे, ज्या स्थानी स्त्रीचा अपमान होतो त्या स्थानी स्वयं भगवानही आपला स्थान ग्रहण करत नाही. कोणत्याही व्यक्तीने वारंवार कोणत्याही स्त्रीचा कोणत्याही व्यक्ती समोर अपमान करता कामा नये, तिला कधी कमी लेखता कामा नये. याने देवीचा अपमान होतो. आणि जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही स्त्रीला कमी लेखून तुम्ही शक्तिशाली बनाल तर ही तुमची सर्वात मोठी चूक आहे. स्वयं श्री हरी विष्णू अवतार श्री कृष्णांनी महिलांना सन्मान देत असे सांगितलेले आहे की ज्या ठिकाणी स्त्रियांचा सन्मान होत नाही तेथे देवी देवता निवास करत नाही. श्री कृष्णांनी सांगितलेले आहे की जर तुम्हाला तुमच्या जीवनकाळामध्ये पुढे जायचे असेल तर तुम्हाला स्त्रियांना सन्मान द्यावा लागेल. आणि जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये स्त्रियांना सन्मान देतो त्याचे जीवन सफल बनते. आणि काळजी घ्या की जी व्यक्ती स्त्रियांची इज्जत करत नाही, चार चौघात त्यांची इज्जत काढतो, तिला अपमानित करतो, असा व्यक्ती आपल्या जीवनकाळात कधीच यशस्वी व सफल होत नाही, त्याची कधी उन्नती होत नाही, नेहमी तो असफलच राहतो. त्यामुळे भगवान श्री कृष्ण सांगतात की कधीही स्त्रियांची इज्जत तुम्ही उतरवू नये, त्यांची कायम तुम्ही इज्जत करा, तुम्ही नेहमी यशवान व कीर्तिवान बनाल. अशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. ब्रह्मांड नायक तूच एक समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.